सर्वसामान्य व गोरगरीब जनतेचे नेते माजी आमदार माननीय श्री संजय बाबा घाटगे यांना 64व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक धनराज घाटगे अध्यक्ष कागल तालुका संजय गांधी निराधार अपंग योजना आकाराम वचाटे शिवराज भरमकर सुरेश बोरपडे जे एन पाटील रघुनाथ पाटील प्राचार्य रमेश लोहार सर माननीय आमदार संजय बाबा घाटगे सकाळी 9 ते 1 पर्यंत गडहिंग्लज येथे तर सायंकाळी 5 ते 8 पर्यंत कागल गैबी चौक येथे शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोगनोळी परिसरात लाल मिरची आवक कमी, दरात वाढ, दर पोहोचला 160 रुपये किलोवर. कोगनोळीसह परिसरात गेल्या हंगामात पाऊस जादा झाला तरी तालुक्यातील मिरचीच्या उत्पादनात काहीशी घट झाली आहे. त्यातच परराज्यातून येणारी मिरचीची आवक कमी झाली असल्यामुळे मिरचीचे दर गगनाला भिडले आहेत. मिरचीचे दर सध्या 100 ते 160 रुपये किलोपर्यंत गेले आहेत. परिसरात संकेश्वर मिरचीने आपले महत्व टिकवून ठेवले आहे, त्यामुळे बाजारात केसरी जवारी मिरचीची मागणी अधिक आहे. दर्जेदार बेडगी मिरची कमी होत असली तरी मागणीमुळे तिचा दर वाढत आहे. गेल्या 2-3 आठवड्यापासून मध्य प्रदेशमधील नवीन उत्पादित झालेली मिरची बाजारात येण्यास विलंब होत आहे. मिरचीच्या मागणीत गेल्या 2-3 वर्षात वाढ झाली आहे. कोल्हापुरी मिरचीलाही चांगली मागणी आहे. 140 ते 160 रुपये पर्यंत विक्री होत आहे. शिवाय अनेक नवीन जातीच्या मिरची बाजारात येत आहेत. मिरची पूड तयार करणारे व्यावसायिक 2 व 3 क्रमांकांची मिरची एकत्र करून विकत घेतात. गतवर्षीच्या तुलनेत चालू वर्षी मिरचीची प्रत चांगल्या प्रकारची आहे, त्यामुळे सध्या दर वाढले आहेत. बाजारात आवक कमी आहे, आवक वाढेल तसे दर कमी होणार असल्याची प्रतिक्रिया मिरचीचे व्यावसायिक दावलसाब किडमन्नावर यांनी व्यक्त केली. तर सर्वसामान्य गृहिणी सौ शर्मिला पाटील यांनी सांगितले की रोजच्या जीवनात महत्व असणाऱ्या तिखटासाठी मिरचीची आवश्यक वस्तू आहे. मसाले मिरचीचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.